नमस्कार. येणारं नवीन वर्ष हे आपणास आरोग्यमय जाओ हीच भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना. भगवान धन्वंतरी गुरुवर्य नाना जोशी स्वामीजी यांना स्मरण करून मी वैद्य पंकज पवार आपणा सर्वांचं सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे स्वागत करतो. नवीन वर्ष या वर्षी आपण जो संकल्प करूया तो निरामयतेकडे जाण्याचा. त्यामुळेच आयुर्वेदामध्ये असे काही उपचार पद्धती सांगितली आहे की आपल्याला आजार होऊच नये आणि आजार झाल्यावर वेळीच उपचार कसा करता येईल त्या दृष्टीने आपण दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद जयंती दिनानिमित्त, त्याचप्रमाणे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर येथे भव्य ब्लड डोनेशन, ज्याला म्हणतो आपण रक्तदान शिबिराचं आयोजन आपण करण्यात आलेलं आहे. त्याचसोबत आयुर्वेदातील ट्रिपल अँटीजन थेरपीपैकी विरेचन चिकित्सा ही सुद्धा आपणास निशुल्क देण्यात येणार आहे. रक्तदान करा, रक्तदाब पळवा हा स्लोगन या वर्षीच्या आपण सुरुवातीला करूया. की असं आयुर्वेदात सांगितलं आहे की ए तू संशोधने शुद्धाम न तेषाम पुनरुद्भवा, म्हणजे आपल्या शरीरातील जे काही व्याधीचं स्थान आहे ते स्थान रक्तगत व्याधी, ज्याला म्हणतो आपण की रक्तामुळेच आपल्या शरीराला दूषित रक्तामुळे व्याधी होतात, तर दूषित रक्त हे काढण्यासाठी आयुर्वेदात रक्तमोक्षण चिकित्सा ही सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे पित्ताचं स्थान हे रक्त आहे व पित्तासाठी विरेचन चिकित्सा ही सुद्धा सांगितलेली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण दिनांक 12 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर याचं आयोजन आपण केलेलं आहे. असं म्हटलं आहे की रक्तदान जो व्यक्ती करतो त्याला वर्षभर उच्च रक्तदाब म्हणजे बीपीचा त्रास होणार नाही व ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांच्या गोळ्यासुद्धा सुटू शकतात. त्याचप्रमाणे सोबतच आम्ही विरेचन चिकित्सा ही निशुल्क देणार आहे. म्हणून या दुहेरी म्हणजे दुग्ध शर्करा योग या शिबिराचा सर्व जनतेने लाभ घ्यावा.